सर्वांना नमस्कार. आपलं हक्काचं चॅनल एक्सप्रेस वन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पडेगाव या ठिकाणी. पडेगावला या ठिकाणी आल्यानंतर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे विभाग प्रमुख आहेत. विभाग प्रमुख यांनी शहर अभियंता महानगरपालिका यांना एक निवेदन दिले आहे. आता ते कशा संदर्भात दिले निवेदन आपण ते जाणार आहोत. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या मला. माझं नाव संजय चमराव पेरकर. मी माझी सैनिक कॉलनीमध्ये राहतो. विभाग प्रमुख मी. कुठल्या पक्षाचे विभाग प्रमुख राहतो? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरेकडे विभाग प्रमुख राहत का? आपण जे निवेदन दिले ते कशा संदर्भात दिले निवेदन? ते मनपाचे जे रोड आहे तिथं मोठमोठे खड्डे, नागरिकांना जायला यायला परेशानी येते, फार असं पाणी तुंबत तिथं. तर काही तिथं नागरिकांचं माझ्याकडे असं निवेदन आलं फोन का, इथं असं असं गड्डे होते, असा असं रोड होतो, ते तुम्ही अगोदर काम करून घ्या. पडेगाव शाळा, पडेगाव शाळेच्या बाजूला गड्डे होतो. हो, त्याच रोडला गड्डे इथे पडेगावच्या रोड. तुम्ही काय म्हणून निवेदन दिलं त्या संदर्भात? तिथं जायला यायला नागरिकला परेशानी उडेल ना, शाळेला पुन्हा शाळेचे विद्यार्थी कर्मचारी पालक वर्ग तुमच्याकडे आले होते? आले होते, माझ्याकडे आले होते ते नियोजन घेऊन. तर मग मी साहेबाला लेटर दिलं हे पटकन जितकं लवकर होईल तितकं तातडीने काम करून घ्यावं हे असं त्यांनी नियोजन दिलेले. पण काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भरपूर विकास केलेला आहे, तर त्या संदर्भात त्यांना काही तुमच्याशी संपर्क झाला आहे का? नाही, अजून आतापर्यंत काही झालं नाही. अजून तुम्ही जे निवेदन दिले त्या संदर्भात त्यांना काही सांगितलं का अशा ठिकाणी रोड बनवा तुम्ही? नो नो, आतापर्यंत काही बोललो नाही असं. का नाही बोललोच नाही, आतापर्यंत असा प्रश्न आलाच नव्हता आमच्याकडं. एकीकडे तुम्ही शिवसेनेचे ठाकरे गटाचे युवक प्रमुख आहात, एकीकडे तुमच्याकडे पालक विद्यार्थी हे निवेदन घेऊन येतात का बाबा आमच्या शाळेच्या बाजूला गड्डे आहात, रस्ते नाहीत. त्या संदर्भात तुम्ही एक नागरिक म्हणून जर त्यांना निवेदन दिलं असतं तर काय झालं असतं? तशी कोशिश केली असते तर झालं असं त्याच्याबरोबर. पण कसं आम्ही इथं बनलो तर आता हे मनपाचे जे गड्डे आधी स्वतः ते एक जुना रोड होता ऍक्च्युअली जायला. तिथं मार्ग दुसरा कोणता आहे नाही त्या रोडला, जुना रोड तोच होता. आणि तिथं जायला परेशानी यायला लागली तर मग ते माझ्या नजरेत आलं, डोळ्यात आलं, तर म्हणलं हे काम आपण करून घ्यावं म्हणलं असं हे माझ्या याच्यातून केलं काम. ठीक, तुम्ही जो निवेदन दिले महानगरपालिका शहर अभियंत्याला त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स भेटला का? किती दिवसात त्यांनी आश्वासन दिले का रोड आम्ही कम्प्लीट करून देणार? तसं काही ते भेटले नाही आम्हाला, करू म्हणून साहेब फक्त एवढं निवेदन दिलं आम्हाला तिने. त्यांना सर आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल. आपण बघू शकता का इथं शिवसेनेचे ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संजयजी पेरकर यांनी एक निवेदन दिलेले का देण्याचा जाण्याचा त्रास होतोय, पालकांना त्रास होतोय, गड्ड्यांमध्ये पाणी तुंबतंय, पाणी तुंबल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका आहे का, तिथं डेंग्यू मलेरिया असे काही रोग होऊ शकतात. त्या संदर्भात त्यांनी ठाकरे गटाचे युवक प्रमुख संजयजी पेरकर यांनी निवेदन दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, आकाश ठाकूर, एक्सप्रेस वन न्यूज.